नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण इथे जिल्हा निवड समिती नांदेड म्हणजेच नांदेड जिल्ह्याचा जो एक्साइज डिपार्टमेंटचा पेपर झालेला होता 2013 साली, तर तो पेपर आज आपण इथे पाहणार आहोत। 17 ऑक्टोबर 2013 पेपर आहे। तर जवान म्हणजेच कॉन्स्टेबल आता तुमची दारूबंदी पोलीस भरती होणार आहे त्यासंबंधितच हा पेपर आहे। तर असेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये असण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तसेच येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सुद्धा हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा। तर यामध्ये एकूण वेळ होता 1.5 तासाचा वेळ होता, तुम्ही पाहू शकता इथे एकूण 100 प्रश्न प्रत्येकी 1 मार्कासाठी, म्हणजे एकूण गुण 100 होते। तर चला तर आता आपण डायरेक्ट आपल्या प्रश्नांकडे वळूयात, पाहूयात आजच्या आपल्या म्हणजे यामध्ये आपण पहिले याचे सुरुवातीचे 25 प्रश्न कव्हर करणार आहोत। पाहूयात यातील आपला हा प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला आहे, दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्त्वाचे ठरते। म्हणजे दंतक्षय जो असतो आपल्या दाताशी संबंधित तो, तर तो रोखण्यासाठी कोणते खनिज द्रव्य महत्त्वाचे असते। तर इथे सोडियम आयोडीन लोह व फ्लोरीन दिले आहे। तर क्लोरीन जे आहे तर ते दंतक्षय, म्हणजे दाताशी संबंधित निगडीत जो आजार आहे तर तो दंतक्षय रोखण्यासाठी फ्लोरीन जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचे खनिज द्रव्य ठरते। म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल। दुसरा प्रश्न पाहूयात, पुढीलपैकी कोणता अन्न घटक B12 म्हणजे व्हिटॅमिन 12 म्हणतो, B12 जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत आहे। तर B12चा प्रमुख स्रोत कोणता मानला जातो, तर मासा जो आहे तर तो B12 जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत आहे। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 काय आहे, पालकाच्या हिरव्या पानात, म्हणजे पालक जी भाजी असते त्याच्या हिरव्या पानात पुढीलपैकी कोणता घटक प्राधान्याने आढळतो। तर पालक म्हणजे हिरव्या ज्या पालेभाज्या जेवढ्या आहेत तुमच्या, तर त्यामध्ये महत्त्वाचा जास्त करून म्हणजे डॉक्टर सांगतात तुम्हाला लोहाची गरज, म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिन कमी झालं तर हिरव्या पालेभाज्या खायला सांगतात, कारण त्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते। त्याप्रमाणे पालक जे आहे तर त्याच्या हिरव्या पानात लोहाचे प्रमाण जास्त असते, म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, लोह। तर प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, जखमा लवकर बऱ्या करण्याचे कार्य टिंबटिंब या जीवनसत्वाद्वारे होते। म्हणजे आपल्याला जी जखम झालेली असते तर ते कोणत्या जीवनसत्वाद्वारे, म्हणजे जखमा आपल्या ज्या आहेत तर त्या बऱ्या होतात, तर व्हिटॅमिन के जीवनसत्व। म्हणजे के जीवनसत्वामुळे काय होतं, आपले रक्त जर आलं किंवा जखम जर झाली तर त्याची लगेच गुठळी तयार होऊन त्यावर पापुद्र तयार होतो, म्हणजे आपल्या ज्या जखमा आहेत तर त्या लवकर बऱ्या करण्याचे काम कोणत्या जीवनसत्वाचे आहे, तर ते के जीवनसत्व। त्यामुळे आपले रक्ताची गुठळी बनते रक्त आलं तर एखादी जखम झाल्यावर, म्हणजे ऑप्शन 2 जे आहे तर के जीवनसत्व हे आपलं ॲन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही। मग आता कोणकोणते विकार नियंत्रित करता येतात, तर देवीवर लस आहे, पोलिओवर आहे, त्याचप्रमाणे अजून डांग्या खोकला यावर देखील लस आहे, पण मधुमेह, तर आता मधुमेह कसा आहे, आता अनुवांशिक रोग आहे तर त्यावर कोणती लस आहे का, नाही, पण नियंत्रित करता येत नाही मधुमेह हे संपूर्णपणे, म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल। प्रश्न क्रमांक 6 पुढील काय आहे, खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकीय नाही। तर कोबाल्ट हा कसा आहे, चुंबकीय आहे, निकेल चुंबकीय आहे, लोह पण चुंबकीय आहे, पण ग्रॅफाइट जर तुम्ही पाहिला तर तो अधातू आहे, ग्रॅफाइट तुम्हाला माहिती आहे, तर तो चुंबकीय नाही, म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, चुंबकीय नसलेला पदार्थ कोणता आहे तर तो ग्रॅफाइट असेल। पुढील प्रश्न, कोरडी हवा विजेची टिंबटिंब असते। आता कोरडी जी हवा आहे तर आता ओली हवा असेल तर ती विजेची सुवाहक असते, तर त्याचप्रमाणे कोरडी जर हवा असेल तर ती विजेची दुर्वाहक असते, म्हणजे आपली जी हवेत हवा जी आहे कोरडी तर ती कशी असते, विजेची दुर्वाहक असते, कोरडी जी हवा असते ती, म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, टिंबटिंब हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे। तर प्ल्युटोनियम ज्याला म्हणतो, तर प्ल्युटोनियम जे आहे तर ते आपलं मानवनिर्मित मूलद्रव्य आहे, बाकी जे आहे तर ते निसर्गात आढळतात, कोणते, युरेनियम 235, थोरियम आणि रेडियम ही निसर्गात आढळतात, पण प्ल्युटोनियम जे आहे तर ते कृत्रिम आहे, म्हणजे मानवाने बनवलेलं आहे, म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, प्ल्युटोनियम। पुढील प्रश्न, एखाद्या वस्तूचे वजन विषुववृत्तावर टिंबटिंब असते। तर विषुववृत्तावर एखाद्या वस्तूचं वजन कसं असतं, म्हणजे ध्रुवावर जास्त असतं आणि विषुववृत्तावर कसं असतं, कमी असतं, म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते आपलं आन्सर असेल, एखाद्या वस्तूचे वजन विषुववृत्तावर कसे कमी असते। पुढील प्रश्न, रॉकेटचे कार्य टिंबटिंब या तत्वावर चालते। तर रॉकेट तुम्हाला माहिती आहे, आता आपलं जे यान वगैरे जे असतं त्याप्रमाणे जे रॉकेट जे असतं
त्याचं कार्य आहे जे ते कोणत्या तत्वावर चालते ते आपल्याला शोधायचं आहे. तर न्यूटनचा तिसरा नियम तुम्हालाच माहिती आहे, म्हणजे संवेगाची निरंतरता, म्हणजे एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, हा न्यूटनचा तिसरा नियम आहे. तर त्याच्यावरच रॉकेटचे कार्य चालते. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपले आन्सर असेल, संवेगाची निरंतरता या तत्वावर रॉकेटचे कार्य चालते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता धागा सर्वात उशिरा आगीच्या भक्ष्यस्थानी पडेल, म्हणजे कोणता म्हणजे लगेच आगीत म्हणजे जळून जाईल तो धागा. तर रेऑन, नायलॉन, सुती आणि चार नंबर काय पॉलिस्टर दिला आहे. तर पॉलिस्टर, नायलॉन आणि रेऑन हे कसं आहे, म्हणजे थोडे म्हणजे लगेच जळत नाहीत, पण सुती जो धागा आहे तुम्हाला माहिती आहे तर तो कसा असतो, लगेच म्हणजे जळून जातो, म्हणजे लगेच आगीच्या भक्ष्यस्थानी पडेल. म्हणजे ऑप्शन सी जे आहे तर सुती ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, कार्बन डेटिंग ही टिंब निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. तर आता एखाद्या पुराण वस्तूची वय ठरवायची असेल, किंवा आता माणूस आता मेला तर तो कधी मेला, किती दिवसापूर्वी, म्हणजे ते पुराण वस्तू जे झाले तर त्याचे वय म्हणजे किती वय जे ठरवण्यासाठी आपण वापरतो, म्हणजे एखादे काय तर पुरातत्वशास्त्रात एखादं सापडलं काय तर नाणी वगैरे, तर ते कोणत्या काळातले आहे, तर ते कशावरून कळतं आपल्याला, तर ते कार्बन डेटिंगवर करतं. तर त्यासाठी आपण काय करतो, वस्तूंचे वय निश्चित करण्याची एक पद्धत आहे कार्बन डेटिंग. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, कार्बन डेटिंग वस्तूचे वय निश्चित करण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती एक रासायनिक क्रिया नाही. तर कोणकोणत्या रासायनिक क्रिया आहेत, तर कागदाचे जळणे म्हणजे रासायनिक क्रिया आहे, म्हणजे कारण त्यातून कार्बन उत्सर्जित होतो, वातावरणात मिसळतो. अन्नपचन ही एक रासायनिक क्रिया आहे, कोळशाची जळणी ही एक रासायनिक क्रिया आहे, पण पाण्याची बाष्पीभवन ही कसं आहे, रासायनिक क्रिया नाही तर ती फिजिकल म्हणतो आपण क्रिया. म्हणजे ह्यात कोणते रासायनिक बदल होतं का, पाण्याची वाफ होणे, म्हणजे काय परत वापीस परत पाणी आपण करू शकतो. म्हणजे ऑप्शन सी जे आहे तर ती एक रासायनिक क्रिया नाही, पाण्याची बाष्पीभवन. पुढील प्रश्न, सूर्यमालेतील या ग्रहाचे वस्तुमान सर्वाधिक आहे. तर आता कोणता ग्रह आहे सूर्यमालेतील जो सर्वाधिक त्याचं वस्तुमान आहे, तर सर्वात मोठा ग्रह जो आपला आहे तर तो गुरु, तर त्या गुरु ग्रहाचंच वस्तुमान जे आहे तर ते सर्वाधिक आहे. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल गुरु ग्रह, त्यालाच आपण ज्युपिटर असे म्हणतो. पुढील प्रश्न, इन्सुलिनचे त्वरण यामधून होते, तर सॉरी इन्सुलिनचे पचन दिले इथे, किंवा इन्सुलिनचे स्त्रवण घ्या, इथे थोडी पी डी एफ खराब आहे. तर इन्सुलिनचे स्त्रवण जे आहे, तर मग स्त्रव कशातून स्त्रवतं इन्सुलिन, तर ते आपलं जे म्हणजे स्वादुपिंड जो अवयव आहे तर त्यातून जे आहे तर ते इन्सुलिनचे स्त्रवण होते. म्हणजे ही ग्रंथी आहे स्वादुपिंड, यकृत जसं आहे जसं ॲसिड आपल्या यकृतात बनतं, म्हणजे एस सी एल वगैरे ते आपले पचनासाठी उपयुक्त असतात, तर त्याप्रमाणे इन्सुलिनचे जे स्त्रव करतं कोण, तर स्वादुपिंड हे करते. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 16 काय आहे, खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषामध्ये आढळतात. आता स्त्री आणि पुरुष ह्या हे जे आहे तर त्यांच्या प्रत्येक पेशीमध्ये एक्स एक्स स्त्रियांच्या असतात आणि एक्स आणि वाय पुरुषांच्यात असतात. म्हणजे एक्स आणि वाय म्हणजे हे कसं आहे, लिंग गुणसूत्रे आहेत. म्हणजे प्रत्येक पेशीत पुरुषाच्या एक्स वाय हे लिंग गुणसूत्र असते आणि स्त्रीच्या एक्स एक्स असते. पुढील प्रश्न पाहूयात, जेट विमानांसाठीचे खास एव्हिएशन फ्युल म्हणजे शुद्ध केलेले टिंबटिंब असते. आता जेट विमान म्हणजे काय, खास एव्हिएशन फ्युल म्हणजे त्याला आपण काय वापरतो, तर त्याला आपण रॉकेल म्हणतो. म्हणजे जेट विमानासाठी जे असतं, खास एव्हिएशन फ्युल म्हणजे शुद्ध केलेले रॉकेल असते. म्हणजे एकदम ते शुद्ध स्वरूपातलं रॉकेल त्यामध्ये वापरलं जातं. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, घरातील गादी अथवा सतरंजामधील धूळ काढण्यासाठी ती काठीने झोडपली जाते. तर ही कृती न्यूटनच्या टिंबटिंब नियमाची सुसंगत आहे. म्हणजे गादीतली जर धुरळा काढाय असेल बडून, तर ती कृती जी आहे तर ती न्यूटनच्या कोणत्या नियमाशी संबंधित आहे, तर कोणता, तर न्यूटनचा पहिला नियम आहे जडत्वचा नियम, तर त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे आपल्या घरातील गादी आहे त्यातील धूळ काढण्यासाठी आपण काठीने त्याला झोडपतो. म्हणजे काय होतं, त्याच्यावर हाणल्यामुळे त्यातील धूळ बाहेर निघते. तर हे न्यूटनचा जो पहिला नियम आहे त्याच्या नियमाची सुसंगत आहे. पहिला नियम जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. म्हणजे त्याला एखाद्या वस्तूला बल दिल्याशिवाय ती जागेवरून हलू शकत नाही, तर तोच नियम जडत्वाचा आहे. तर त्या नियमानुसार हे आपण सतरंजीतील म्हणजे धूळ काढतो. ऑप्शन एक जे आहे ते असं आपलं ॲन्सर असेल, न्यूटनचा पहिला नियम. पुढील प्रश्न, 6 मुलींच्या जन्मानंतर एखादे दाम्पत्य मुलगा जन्माल घालण्याची शक्यता किती टक्के असते.
तर किती टक्के असत्या? आता प्रत्येकच मुलगा किंवा मुलगी होणे शक्यता किती असते? एकतर मुलगा होईल किंवा मुलगी होईल, तर किती असते ती? तर ती 50% असते. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. म्हणजे 6 मुलींच्या जन्मानंतर एखादे दाम्पत्य मुलगा जन्मास घालण्याची शक्यता किती टक्के असते? तर ती 50% असते. पुढील प्रश्न, रासायनिक दृष्टीने मद्यमध्ये काय असते? आता मद्य काय आपलं म्हणजे दारू जी पिता, तर त्यामध्ये जास्त काय असते रासायनिक दृष्टीने? तर एथेनॉल असते. त्यामध्ये काय असतं? एथेनॉल. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, रासायनिक दृष्टीने मद्यमध्ये काय असते? तर एथेनॉल असते. पुढील प्रश्न, पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा. तर आता गुलामगिरी, गार, चप्पळ आणि शत्रू. तर ह्यातील तुम्ही जर पाहिलं तर गुलामगिरी ही हा जो शब्द आहे तर तो भाववाचक नामामध्ये येतो. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. म्हणजे ज्यातून भाव व्यक्त होतो त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो. म्हणजे आपल्या भावना वगैरे ज्या असतात, गुलामगिरी, म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, भाववाचक नाम. पुढील प्रश्न, पुढे दिलेल्या शब्दातून क्रियापदे ओळखा. लेखन, लेखक, लिहिणारा आणि लिहित असे. तर ह्यातली क्रियापदे, म्हणजे हा आता प्रश्न हा कॅन्सल झाला होता त्यावेळेस, त्यामुळे आपण डायरेक्ट प्रश्न पुढचा पाहूया. कारण लिहिणारा क्रियापद आहे, लिहित असे, मी दोन पर्याय याचे येतात. पुढील प्रश्न काय आहे ते 21वा, पोपट पेरू खातो, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. आता इथे करता काय कसा, अगोदर आपल्याला करता ओळखाय शिकलं पाहिजे. तर क्रियापदाला म्हणजे नारा, नारी, नारे याप्रमाणे खाणारा, खाणारी, खाणारे असा जर प्रश्न विचारला तर काय मिळतं आपल्याला ॲन्सर? तर कोण आहे खाणारा? पोपट आहे. आता काय खातो? तर पेरू खातो. खाण्याची क्रिया कोणावर घडते? पेरूवर घडते. पेरू हे कर्म असेल, पोपट हे काय झालं? करता. आता करता, कर्म आणि क्रियापद हे जर अशी रचना असेल तर त्यावेळेस कर्म असून देखील तो कोणता प्रयोग असतो? तर तो कर्तरीच प्रयोग असतो. मी करता जर त्यात असला तर तो कर्तरीच प्रयोग असतो. मी कर्त्याच्या लिंगवचनानुसार ते काय होते? तर इथे क्रियापदाचं रूप बदलतं. आता पोपटच्या ऐवजी तुम्ही जर दुसरे एक प्राणी घेतला किंवा पक्षी घेतले, पक्षी पेरू खातात, मी क्रियापदाचं रूप बदललं असतं. कर्म बदलते का? नाही. मी कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलतं, म्हणून याला आपण कर्तरी प्रयोग म्हणतो. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 24. चारही बाजूंनी पाणी असलेल्या भूप्रदेशाला टिंबटिंब म्हणतात. आता चारही बाजूंनी जे पाणी असतं त्याला काय म्हणतो आपण? तर बेट म्हणतो. आणि तीन बाजूंनी पाणी असतं त्याला आपण काय म्हणतो? द्वीपकल्प म्हणतो. म्हणजे भारत काय एक द्वीपकल्प आहे, आणि चारही बाजूंनी जिथे पाणी असतं त्याला आपण बेट म्हणतो. म्हणजे अंदमान निकोबार बेटे, म्हणजेच द्वीपकल्प भारत आहे. तिन्ही बाजूंनी म्हणजे आपल्या समुद्रकिनारा आहे, आणि चारही बाजूंनी असतं त्याला आपण बेट म्हणतो. तर आजच्या या आपल्या भाग एक म्हणजे या व्हिडिओमधील आपला हा शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 25. तर खालील दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द भरा. किंवा 25 ते 26 दोन प्रश्न पाहूयात, आपण म्हणीवर आधारित आहेत. तर देव देते आणि टिंबटिंब नेते. तर नियती, नीती, मती का कर्म? तर कर्म ह्याचा ॲन्सर येईल. दैव देते आणि कर्म नेता असं म्हणतो. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल, दैव देते आणि कर्म नेते. पुढील प्रश्न काय, नाव सोनूबाई हाती टिंबटिंब वाळा. तर काय म्हणतो? नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. तर हे प्रश्न क्रमांक 26 होता. तर पार्ट 1 एवढेच आपण प्रश्न घेणार होतो. तर पुढचे 25 प्रश्न आहे ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये कवर करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व तुमचे जे कोणी मित्र आहेत पोलीस भरतीची तयारी करत आहेत, तसेच एक्साईज इन कॉन्स्टेबल दारूबंदी पोलीस भरती तयारी करत आहेत, त्यांना देखील शेअर करा. तसेच हा जर व्हिडिओ लाईक करा व आपले जर यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.